आज आम्ही बुद्ध लेणी परिसरातील या टेकडीवर आलो आहोत। छान निसर्गरम्य वातावरण दिसत आहे आणि मस्त सगळीकडे अशी हिरवळ आहे, तुम्ही पाहू शकता। मी माझे मिस्टर, माझी मुलगी आहे सोबत आणि छान असं टेकडीवरून पाहू शकता तुम्ही, सुंदर असा नजारा दिसत आहे। संभाजीनगर दिसत आहे टेकडीवरनं। थोडंसं वरती गेल्याच्या नंतर मला इथे रानभांग दिसली आहे, तर मी आता ही रानभांग जी आहे ती तोडते। ही रानभांग उत्तरामध्येच तोडतात आणि हिचे फायदे काय आहेत, हिचा वापर कसा करायचा, तर मी तुम्हाला सांगणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। असे काही छोटे काही मोठे झाडं आहेत या रानभांगचे आणि ही अशी टेकड्यांवर जास्त येते रानभांग। तर इकडे माझे मिस्टरही रानभांग तोडत आहेत, पाहू शकता, खूप सारी आणली तोडून। तर आता ही रानभांग घरी आणायची आणि सावलीमध्ये सुकवायची किंवा उन्हातही वाळवू शकता तुम्ही, छान अशी बारीक बारीक तुकडे करून। नंतर समजा कोणाला ताप वगैरे आला, लहान बाळ लहान मुलं असली घरामध्ये, तर याचं धुपट देतात, त्यांना आराम पडतो। आणि मोठ्यांनीही याचं धुपट घेतलं तरी चालते। तर आता आम्ही खूप सारी अशी रानभांग जमा केली आहे आणि खाली उतरत आहो आम्ही टेकडीवरनं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच छान व्हिडिओत।